शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। गणेशपेट पुलिस द्वारा डकैती के फिराक में बैठे 6 लोगों को गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार गणेशपेट पुलिस को गश्त के दौरान जानकारी मिली कि गणेशपेट परिसर के मोक्षधाम चौक घाट रोड हुंडई शोरूम के गली में दीवार के पास कुछ लोग डकैती की तैयारी कर रहे हैं। इसके बाद गणेशपेट पुलिस का दल मौके पर पहुंचा और मोमिनपुरा निवासी मोहम्मद ललीम जावेद वल, मोहम्मद हनीफ, रानी दुर्गावती चौक गोसावी घाट निवासी गजानन और गुज अमन बोरकर, चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी गांगलवाड़ी निवासी सुनील शांताराम डोनारकर, मछली मार्केट बजरिया निवासी पवन महतो, बुल्हाना जिले के मोहतालाल तहसील के पीपलगांव निवासी विनोद पाटिल, गोंदिया जिले के रावनवाड़ी निवासी बालाजी शिंदे को गिरफ्तार किया। इनके पास से चाकू, तलवार, नायलॉन की रस्सी, मिर्च पाउडर, लोहे के रॉड समेत 512 रुपयों का माल जब्त किया गया है। पेट्रोलिंग करत असताना ट्रैक डाउन चे मोहिम राबत असताना हुंडई शोरूम आहे त्या शोरूमच्या पाठीमागे जो गल्ली आहे त्या गल्लीमध्ये 6 आरोपी आहेत। सलीम जावेद हा आता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जेल रिलीज झालेला आहे। त्याच्यात गजानन रूप बोरकर हा तडीपार आरोपी आहे। दुसरा सुनील शांताराम दुनारकर हा जेल रिलीज आहे आणि याच्यामध्ये अजून त्याच्यासोबत 3 असे आरोपी हे दरोडे घालण्याच्या तयारीसाठी तलवार, चाकू, मिरची पावडर, रस्सी इत्यादी असे सामानासह त्या ठिकाणी दरोडे टाकण्याची तयारी करत असताना ते मिळून आले आमच्या डी व्ही पार्टीला आणि त्यांना आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडे सामान असं मिळून आला म्हणजे ते दरोडे करण्याच्या तयारीत होते। ह्या लोकांनी या प्रत्येक आरोपी विरुद्ध घरफोडी, जबरी चोरी आणि अशा प्रकारे जे गंभीर गुन्हे आहेत यांच्याकडे प्रत्येक आरोपी विरुद्ध 10-15 असे गुन्हे यांच्याकडे दाखल आहेत आणि हे त्या ठिकाणी दरोडा टाकते एखादा पेट्रोल पंप किंवा दरोडा टाकण्याची तयारी करत असताना मिळून आलेले आहेत। त्यांच्याविरुद्ध आम्ही अपराध क्रमांक 259 कलम 399 402 188 270 सह कलम 425 हत्यार कायदा आणि तळीपार चा असलेला 142 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना अटक केलेला आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्रागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज, नागपूर।